आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. ग्राहक सुखावला पण शेतकरी आला रडकून दिला. भाज्यांचे दर कोसळले, आवक वाढल्याचा परिणाम. उन्हाचा कडाका आणि त्यातच बाजारात भाजीपाल्याची वाढलेली आवक यामुळे भाज्यांचे दर कोसळल्याने जरी ग्राहक सुखावला असला तरी शेतकरी मात्र रडकुंडीला आला आहे. रोजच्या ताटात येणाऱ्या फळभाज्यांचे दर पाहून ग्राहकाला ऐन उन्हाळ्यात सुखद गारवा वाटत असला तरी याच कडक उन्हाळ्याच्या झळा सोसून पिकवलेल्या शेतमालाला बाजारात कवडी मोलाचाही दर राहिलेला नसल्याने शेतकरी मात्र रडकुंडीला आला आहे. कोबी, फ्लावर नगाला 5 ते 10 रुपये, वांगी, भेंडी, कारली, दोडका, ढबू मिरची, काकडी, टोमॅटो 10 ला ढीक हे दर आहेत सध्याचे भाजीपाल्याचे. आठवडी बाजारात किलोवर विकला जाणाऱ्या फळभाज्या ढिगावर विकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. पीक वाढण्यासाठी गाळलेल्या घामाचे तरी मूल्य निघावं एवढी भाबडी आशा शेतकऱ्यांची आहे. एप्रिलच्या कडाक्याच्या उन्हात भाजीपाला पिकवणे ही शेतकऱ्याची सहनशीलतेची आणि कष्टाची कठोर परीक्षाच असते. तरीही जूनमध्ये खरीपाच्या तयारीसाठी हातात 4 पैसे यावेत म्हणून उन्हा ताणाची पर्वा न करता शेतकरी फळभाज्यांची लागवड करतो. या दिवसात आवकही कमी होत असल्याने दरही चांगला मिळतो हा त्यामागचा अंदाज असतो. पण यावर्षी हे सर्व अंदाज धुळीस मिळाले आहेत. भाजीपाल्याची आवक प्रचंड वाढल्याने दर ही मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात बाजारात भाजीपाल्याची स्वस्ताही दिसत आहे. या दिवसात भाजीपाल्या पिकवण्यासाठी पाण्याचे सुयोग्य नियोजन करावे लागते. त्यासाठी खताची मात्राही जपून वापरावी लागते. वांगी, टोमॅटो, कोबी, फ्लावर, भेंडी, काकडी, ढबू, दोडका ही पिके देखील नाजूक असल्याने त्यांना पाणी व खतासह औषध फवारणीचे काटेकोर वेळापत्रक पाळावे लागते. त्यातच कडक ऊन आणि वादळी पाऊस सतत बदलणाऱ्या वातावरणाला जुळवून घेण्यासाठीही वेगवेगळ्या फवारण्याचा खर्च करावा लागतो. एवढे करून बाजारात दिवसभर उन्हा स्वतःच विकत बसून विकले तरी हातात राहणारी शिल्लक पाहिली तर वेळ केलेला खर्चही निघत नाही अशी परिस्थिती आहे. बाजारातील या दर पडण्याच्या व्यवस्थेमुळे शेतकरी अक्षरशः रडकुंडीला आला आहे एवढं मात्र खरं. महानकारी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.